चंद्रकांत पाटलांनी आज शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात दुही पेरून मोठी कामं करून घेतली. भाजप शिवसेनेचा भांडण्याचा आनंद घेतला. असे जेव्हा चंद्रकांत पाटील चड्डीत फिरवत होते ना, तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. तेव्हा छोटी कामं मोठी कामं ही दलाली हे त्यांना शोभतं, शरद पवारांना. शरद पवारांनी महाराष्ट्र मोठा केला आणि ते मोठे आहेच स्वतः. तेव्हा ते चंद्रकांत पाटील काही बोलतात, आंबेडकर भीक मागत होते, फुले भीक मागत होते, ते काही बोलतात, त्यांना काय. सर 16 तारखेला वज्रमूळ सभा होती या नागपूरमध्ये, स्थानिक आमदारांनी त्याला विरोध दर्शवला आणि बावनकुळे साहेबांनी म्हटलं की शब्दाला आवर घाला आणि आता पोलीस पाहून घेते. हा पोलीस त्यांच्या घरचेच आहेत ना, घरगडी येतात त्यांच्या पोलीस. असं घरगडायला सांगतात ना, हे तू आलाय बघून गेले त्याला. तसं पोलीस घरगडीत समजतात ते, तसे पोलीस नाही आहेत. पोलिसांना माहिती आहे काय करायला हवं आणि सत्तेचा अजरामर पट्टा या जगात कोणीच घेऊन जन्माला आलेला नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आंबेडकरांच्या वाचणार आहात सामूहिक असं काय मी कुठे बोललेलो नाही. ठाकरेंनी भाजपसोबत यावं ही आमची राजकीय आवश्यकता नाही, आमचं सामर्थ्य आहे, आम्ही एकत्र येऊन हिंदुत्वाच्या विकासाची आवश्यकता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. म्हणजे चोरून चोरून पोरीला इशारे करतात ना पोरं, तसं आहे. अरे बोलायचं तर गुल्लाम गुल्ला बोला, चोरून चोरून डोळे कशाला मारता. माहिती आहे मी बोललो ना की त्याच्या गाण्यात शिवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असं 50 खोके कोणाची ओळख आहे का, कोणाचं नाव आहे का ठाण्यात 50 खोके? महाराष्ट्रात कोणाचं नाव आहे का चंद्रकांत 50 खोके असं कोणाचं नाव आहे का? 50 खोके ते स्वतःचीच ओळख का बनवून घेत आहेत की 50 खोके बोलू नका. कोणाची ओळख आहे 50 खोके? आम्हाला माहीत नाही ना 50 खोके कोणाची ओळख आहे. मग कोणी 50 खोके म्हणत असेल तर तुम्हाला कशाला वाईट वाटायला पाहिजे. धीरेंद्र शास्त्री महाराजांनी साहेबांचं अपमान केलं होतं काल, आम्ही सार्वजनिक आरती पण केली. झालं मुख्यमंत्री अयोध्येच्या दौऱ्यावर चालले, आपल्या आमदार आणि मंत्र्यांना चांगलं आहे. त्यांनी अयोध्याला जावं, त्यांनी कामाख्याला जावं, त्यांनी बगलामुखीला जावं, त्यांनी कालीमातेला जावं. आता सगळं दे भगवान भरोसेचंच म्हटल्यावर काय आपल्याला काळजी नाही ना. आजचं नागपूरचं येणं काय विशेष? मटण खायला आलो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.